बुधवारपेठ परिसरातील सम्राट चौक येथील समस्यांबाबत पालिका अधिकाऱ्यांसमवेत माजी नगरसेवक आनंद चंदन शिवे यांनी पाहणी केली. बुधवारपेठ परिसरातील सम्राट चौक येथील व्यापारी व्यवसायातील दूषित पाणी पुरवठा, चेंबरमुळे खचलेला रस्ता अशा विविध समस्यांबाबत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त, नगर अभियंता, पाणी पुरवठा विभागातील अधिकारी यांच्यासमवेत माजी नगरसेवक आनंद चंदन शिवे यांनी पाहणी केली. यावेळी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता लक्ष्मण चलवादी, विद्युत विभागाचे प्रमुख इंगळे, सार्वजनिक आरोग्य अभियंता रामचंद्र पेंटर, पाणी पुरवठा अधिकारी नीलकंठ मठपती, मुख्य सफाई अधीक्षक बिराजदार, पालिकेचे अभियंता श्याम कन्ना, विभागीय कार्यालय क्रमांक 1 चे अवेक्षक सावंत, अवेक्षक मधुसूदन पवार, अवेक्षक प्रशांत पुल्लूर, सर्वेयर लोकापुरे, मुख्य आरोग्य निरीक्षक सूर्यकांत लोखंडे, मुख्य आरोग्य निरीक्षक नडीमेटला, आरोग्य निरीक्षक विजय साळुंखे, आरोग्य निरीक्षक इंगळे कांबळे, उद्योजक इंद्रमल जैन, हर्षल कोठारी, हॉटेल चित्राचे व्यवस्थापक समीर, निलेश भंडारी, राजेश राजू, विजय लोखंडे, भारत आवारे, दीपक कुंभार, चावीवाले नितीन गाधेकर, लाईट विभागाचे प्रकाश देडे, आकाश सलगर, रतन गायकवाड, राजू माळी, अर्जुन काळे, अण्णा चव्हाण यांच्यासह सम्राट चौक, भगवती महावीर हाऊसिंग सोसायटी, महेश कॉलनी, प्रभाकर महाराज रोड परिसरातील नागरिक उपस्थित होते. इथला ड्रेनेजचा प्रॉब्लेम, दरवर्षी ड्रेनेजचा प्रॉब्लेम असतो, रस्त्याचा प्रॉब्लेम आहे, त्याचबरोबर जे या ड्रेनेजला जे पाणी येतं ते कुंभारवेसपासून मोठ्या प्रमाणामध्ये येतं, पावसामध्ये जास्त पाणी आल्यामुळं ड्रेनेज लाईन फुटून साफ न झाल्यामुळं रस्ते फुटलेले आहेत. फार मोठं भगदाड सम्राट चौकामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याच्या बाजूला पडलेलं आहे. या अनुषंगानं या भागामधले विविध कामं जे आहेत ते पाण्याचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळं तर महेश सोसायटीमधला ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे, सिंगवी भवनमध्ये एक दोन चार घरामध्ये पाणी येतं आहे, त्याचबरोबर आणि अनेक लोकांना ड्रेनेजचं पाणी या ठिकाणी जे नळाद्वारे या ठिकाणी येत आहे. या विविध संदर्भातल्या तक्रारी आल्यानंतर सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त आणि नगर अभियंता यांना बोलून, त्याचबरोबर पाणी पुरवठा अधिकारी, संबंधित सर्व अधिकारी यांना बोलून लवकरात लवकर ह्या जे विविध अडचणी आलेल्या त्या अडचणीवर या ठिकाणी मार्ग काढा म्हणून अशा पद्धतीचे पाहणीसाठी मी त्यांना या नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी आमंत्रित केलं होतं. या ठिकाणी अतिरिक्त आयुक्त कारंजे साहेब आणि चलवदे साहेबांनी लवकरात लवकर काम हातात घेऊ अशा पद्धतीचं या ठिकाणी आश्वासन दिलं.